भुवनेश्वर ओडिशा येथे पार पडलेल्या 19व्या नॅशनल ओपन सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करत तुळजापूरची खेळाडू प्रियांका हंगरगेकर हिने दमदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. नॅशनल सॉफ्ट टेनिस असोसिएशन आणि ओडिशा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या वतीने 19वी ओपन नॅशनल सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा भुवनेश्वर ओडिशा येथे 19 मार्च ते 23 मार्च 2023 या दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत प्रियांका हंगरगेकर तुळजापूर आणि ज्योत्स्ना मदने सोलापूर यांनी महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करत महिला दुहेरी स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी संघ समाविष्ट झाले होते. यात महिला दुहेरी स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त झाले. महाराष्ट्रातील मुलींचा संघ येत्या ऑक्टोबर महिन्यात गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. प्रियांका हंगरगेकर हिला प्रशिक्षक संजय नागरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, सचिव राजेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे आणि सचिव सिराज शेख, हेमंत कांबळे, तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजी भोसले, मुख्याध्यापक राजेश जगताप यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल प्रियांका हंगरगेकर हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.